फराळांचा राजा जसा चिवडा त्याचप्रमाणे राणी म्हणजे करंजी असायला हरकत नाही. दिवाळी आलेलीच आहे तर ह्या करून बघायलाच हव्या. तर करूया करंजा. आपण करंजीच्या आतील सारण करून घेऊया. गॅस सुरू करूया. तूप घेतोय 2 टेबलस्पून. त्यात आपण इथे अर्धा वाटी 0 नंबरचा रवा घेतलाय, म्हणजे बारीक रवा, तो घालणार आहोत. आणि तो छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचंय. खरपूस असा भाजून घ्यायचंय. छान रंग बदललेला आहे. आता आपण ह्यात ड्रायफ्रुट्स घेतले, इकडे चारोळी घेतली, बदाम आणि काजू. थोडस परतायचंय. आता ह्यात आपण खसखस घेतलीये, 1 चमचा खसखस. आणि आता आपण इकडे घालणार आहोत खोबरं. इथे आपण 1 वाटी सुकं खोबरं आहे ते किसून घेतलंय. थोडंसं भाजलंय, पुन्हा मी एकदा थोडंसं परतते. छान परतून घेऊया. आता आपण गॅस बंद करूया आणि एक बाउल घेऊया. आणि ह्या बाउलमध्ये हे सगळं भाजलेलं आहे ते घालूया. आता आपण ह्यात मनुका घालूया. साधारण 1 टेबलस्पून घेतल्यात बारीक चिरून. त्यानंतर वेलची पावडर चवीप्रमाणे. आणि 1 वाटी भरून पिठी साखर. आणि सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचंय. आणि असं वाटलं की हे थोडं सुकं आहे तर ह्यात तुम्ही 1 चमचा तूप घालू शकता. आता आपण पारीसाठी मैदा म्हणून घेऊया. तूप गरम करून घ्यायचंय, कारण आपल्याला तुपाचं मोहन करायचंय. आपण इकडे 1/2 किलो मैदा घेतलाय. त्याच्यामध्ये थोडस मीठ, तूप तापलंय. आपण गॅस बंद करूया. साधारण आपण 2 चमचे घेतो याच्यामध्ये, 2 टेबलस्पून, कारण 1/2 किलो आपण मैदा घेतलाय. म्हणजे असा मैदा चरचरला पाहिजे लगेच तूप घातल्यावरती. थोडस मिक्स करून घ्यायचंय. आता आपण पाणी घेऊन मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला मळून घ्यायचंय. चपातीसारखं आपल्याला मळायचंय. आपलं हे मळून झालेलं आहे. आणि हे ठेवायचं नाही, पीठ आपल्याला लगेच करंजा करायला घ्यायचे आहेत. तर आपण ह्याचे 3 गोळे करूया, कारण आपल्याला साठ्याच्या करंजा करायच्या आहेत. पोलपाट घेऊया. तीन चपात लाटायचे आहेत आपल्याला. एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही. अजून 2 आहेत ते लाटून घेऊया. आपल्या 3 चपात्या लाटून झाल्यात. आता आपल्याला ह्याला साठा लावायचा आहे. साठा म्हणजे काय, कुठचंही साजूक तूप घ्या किंवा डालडा घ्या आणि ते फेटायचं आहे भरपूर, पांढरं शुभ्र होईपर्यंत. आणि त्याच्यात राहील तेवढाच तुम्ही कॉर्नफ्लोअर घालायचा. आणि ते क्रीमी स्टाईल झालं पाहिजे, घट्ट गोळा होता का म्हणे. आता आपण हा इथे लावून घेऊया. आता ही दुसरी पोळी आपण ह्याच्यावर घालूया. व्यवस्थित छान अशी दाबून घ्यायची. ह्याच्यावर तिसरी पोळी घालायची. आणि तिसरी पोळी घातल्यावर ह्याला पुन्हा थोडंसं लाटायचं, म्हणजे त्या व्यवस्थित एकावर एक ज्या पोळ्या आपण घातल्यात त्या चिकटून राहतात. आता ह्या वरच्या पोळीला लावायचं आणि आता ह्याचा आपण रोल करायचा.
तिथून साईडने दोन्ही साईडने ते मध्ये घालायचं आहे आणि छान असा रोल फिरवून घ्यायचा. सुरीने कापून घ्यायचा तो, मधून कापायचा आपल्याला. मग ह्याचे आपण छोटे पीसेस करायचे. आपल्या लाटा तयार आहेत, आता आपण त्या लाटून घेऊया. ही खालची जी बाजू आहे ती आपण खालीच ठेवणार आहोत, तर थोडासा मैदा घ्यायचा आहे, त्यात थोडंसं बुडवायचं आहे आणि असं दाबून घ्यायचं आहे आणि छानपैकी पुऱ्यासारख्या लाटून घ्यायच्या आहेत त्या. आणि त्या एकाच साईडने लाटायच्यात. जर का तुम्ही वर खाली असं केलं तर करंजीला पदर सुटणार नाही. अगदी मोठ्या पण नाही आणि अगदी लहान पण नाही, ह्या साईजमध्ये आपण लाटून घ्यायच्यात. आणि ही पुन्हा पुरी आपण अशीच ठेवायची. अशा प्रकारे आपण लाट्या लाटून घेऊया. आपल्या सगळ्या लाट्या लाटून झालेल्या आहेत, आता आपण ह्या भरून घेऊया. पण त्याच्या अगोदर आपण काय करूया की तूप तापत ठेवूया. आधी ह्या कडेला असं दूध लावून घ्यायचंय. जनरल सारण ह्यात भरायचंय. कातणी घ्यायची आहे आणि कडा कापून घ्यायचे. अशा प्रकारे सगळ्या आपण करंजा भरून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळ्या करंज्या भरून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या तळून घेऊया. तूप असं छान असं वरतून ते टाकायचं आहे, म्हणजे काय होतं ते पदर सुटत जातात. एका साईडने व्यवस्थित झाल्यावरतीच ते दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे आहेत. आपण ह्या काढून घेऊया. अशा आपण सगळ्या करंजा तळून घेऊया. फराळाची राणी करंजी तयार आहे. तुम्ही ती करून बघायची आहे. तुम्हा सगळ्यांना हे वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. हॅपी दिवाळी.